शेतकऱ्यांसंदर्भात अतिशय महत्त्वाची. शेतकऱ्यांना सिबिल स्कोरचा बाव करून कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना कर्ज देण्यास अडवणूक करणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसावलंय. तर बोगस बियाणं आणि खतं विकणाऱ्यांवरही कडक कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. कृषी कर्जाकरता सिबिलची अट लागू होत नाही. हे शॉर्ट टर्म कर्ज आहे, याला कुठलेही तारण मागता येत नाही. बहुतांश बँका ते मान्य करतात, पण काही बँका आडमुठं धोरण घेतात. वारंवार सांगूनही काही मॅनेजर्स किंवा काही तिथले अधिकारी हे स्वतःला जास्त हुशार समजतात आणि शेतकऱ्यांना सिबिलची अट त्या ठिकाणी ठेवतात. अशा प्रकारे जर ते वागणार असतील तर त्यांच्यावर FIR दाखल करा अशा सूचना मी दिल्या आहेत. तथापि त्यानंतर SLBCचे प्रमुख हे माझ्याशी बोलले आहेत. त्यांनी मला सांगितलं आहे की आम्ही आज पुन्हा एकदा सूचना सगळ्या बँकांना देतो, आपण तात्काळ असा निर्णय करू नका. मी त्यांना सांगितलं आहे की आम्ही फार काळ थांबू शकणार नाही. बँका जर ऐकणार नसतील तर आम्हाला टोकाची भूमिका घ्यावीच लागेल. बियाणं आहेत, खतं आहेत, कीटकनाशकं आहेत, सगळं आहे. यामध्ये बियाणं आणि खतं मुबलक प्रमाणामध्ये आहेत, कुठेही तुटवडा भासणार नाही, भासवून दिला जाणार नाही. त्याचबरोबर यामध्ये क्वालिटी मेंटेन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. बोगस बियाणं, बोगस खता जे कोणी अशा प्रकारचं कृत्य करेल, बळीराजाच्या जीवाशी खेळण्याचं काम करेल, त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.